हॅलो, नमस्कार. मी धनश्री, तुमचं हाऊस क्वीनमध्ये खूप स्वागत करते. आज आहे गुरुवार आणि लास्ट मी मम्मी जेव्हा आई आणि मम्मी जेव्हा घरी आले होते मुंबईला, तर तेव्हा ते चकले घेऊन आले होते, चकल्या पूर्ण. तर सगळ्यांनी तेव्हा म्हटले की जेव्हा परत तू कोवाडला जाशील तेव्हा चकल्यांची रेसिपी जरूर मम्मीकडून दे. तर मग आज चकल्यांची रेसिपी तुम्हाला मिळते, मम्मी ज्या पद्धतीने करते. आणि येणाऱ्या दिवाळीला तुम्ही असं ट्राय करू शकता, खूप छान मस्त खुसखुशीत चकल्या होतात आणि टेस्टी तर खूप छान होतात. जे प्रमाण मम्मी सांगते त्या प्रमाणामध्ये जर तुम्ही घेतला तर अगदीच भारी होऊन जातील. चला मी शेअर करते. मम्मी, चकली आपण करायची आहे तर प्रमाण मला सांग आज काय काय प्रमाण घेतले चकलीसाठीचं. फुटाणे डाळ 1/2 किलो, जरासं गरम करून पीठ करून घेतलंय मिक्सरला. 1/2 किलो आहे डाळी, या वाटीन 4 वाट्या पीठ चाले, तर या वाटीन 4 वाट्या तांदळाचं पीठ मिक्स करणार आहेत. म्हणजे जेवढं फुटाणे डाळीचं पीठ आहे तेवढंच तांदळाच्या ह्याचं. आणि हे आपले रेशनचे तांदूळ आहेत ना? होय, रेशनच्या तांदळाचं पीठ आहे. आणि चाळून घेतले ना दोन्ही पण? चाळून घेतले दोन्ही पण. आणि हे 4 वाट्याचं पीठ झाले, ह्या तांदळाच्या पीठाचं पीठ 4 वाट्या टाकायचं याच्यात आहे. बरं, भिजून घ्यायचं. कुठलंही प्रमाण आपण घेताना ते दोन्ही समप्रमाणात घ्यायचं. समान घ्यायचं तांदळाचं पीठ आणि ह्याच फुटांडाळीचं. फुटांडाळ जरासं गरम करून घ्यायची, जास्त भाजायचं नाही, जरा गरम करून हेला मिक्सरला लावायचं तर गार झाले. चौथी वाटी ऍड केलेली आहे. असं 4 वाटी तांदळाचं पीठ, 4 वाटी फुटांडाळीचं पीठ. जी फुटांडाळ थोडीशीच भाजून खरपूस थंड करून मिक्सरला वाटून बारीक केलेले आहे. दोन्ही पीठ सेपरेटली चाळून घ्यायची आणि मग असं मिक्स करायचं. त्यामध्ये काय काय टाकायचंय? यामध्ये कांदा लसूण मसाला आहे ना? केवढा याच्या वापरातच टाकतोय मी, टाकी वगैरे नाही टाकणार. म्हणजे तेच कांदा लसूण मसाला आपला घरचा. हा केवढा घेतलीस अंदाजे ना तू? अंदाजे ह्या चमच्यानं 4 चमचे टाकल्यात. 4 चमच्यानं म्हणजे तिखट गोड आपल्या ह्याच्याप्रमाणे. जसं तिखट आहे आमचं तिखट जास्त आहे, जरा झणझणीत आहे आपलं. कांदा लसूण मसाला 4 चमचे घेतलाय, म्हणजे मिक्स मसाला जो कोल्हापूरकडे वापरतात तो 4 चमचे टाकलेला आहे यामध्ये. हळद कूट, पांढरे तीळ थोडे टाकायचे. तसेच म्हणजे भाजायच्या अगोदर तसेच टाकायचे. केवढे घेतलेस? 1 वाटी पण टाकलं तर चालते, बारकी वाटी, लहान वाटी, 1 वाटी पांढरे तीळ, हळद कूट. तर ओवा केवढा घेते? 1 चमचाभर. चमचावर तो आपण भाजायच्या अगोदरच टाकायचा ना सर? जरा करायचं आणि टाकायचं. आता चोळून म्हणजे वास लागायचा. पूड केवढी? 1 चमचा टाकली पाहिजे, पूर्ण 1 चमचा. मीठ येतं आता चवीनुसार. 1 चमचा हे टाकलाय. 1 चमचा आणि 1.5 चमच्यापेक्षा जरास. नंतर पीठ करताना आपण परत एकदा बघतोय ना जरास, म्हणून दाखवतो की हे करून मग आणि काय कमी जास्त करता येते अंदाजान टाकून घ्यायचं आपल्या. आणि कमी जास्त असेल तर आणि टाकता येते त्याच्यात. आता हे मिक्स मिक्स करायचं आणि त्याच्यात गरम तेल टाकायचं. मम्मी, तू तुझ्या फर्स्ट टाइमला चकल्या करताना लई भारी केलीस म्हणे कार्यक्रम. नवी ग, तुझं लग्न लहान वयात झालेलं, लहान असताना कुठल्या चकल्या केलीस? मी लहान असताना तेच की चुलीवरचं तसंच भागवाट घेऊन गेलीस ना गावाकडे. माहिती नव्हतं मला, येत नव्हत्या केवढा का असते की ते सोडा अशा घेतलं करू ते पाळायचं. 1 रुपयाचा सोडा एवढा एवढा होता, त्यातला केवढा टाकायचा मला माहिती नव्हतं सोडा. तो 1 रुपयाचा सगळा सोडा घातलं त्यातून आणि करून घेतल्यावर ते सगळ्या चकल्या सोडेल तसं सोडेल तसल्याच्या तेलात विरघळल्या. 1.5 किलो तेल बाद झालं. शेवटी तसं ठेवलं ते एवढी काय जमीना म्हणून खाल्ली घेऊन गेलो. मग काय खालती घेऊन गेल्या राई तेल, मग काय पाहिजे आणि थोडं पीठ दुसरं घालून काय काय करून केल्याने मग आई तेल टाकत असं करून करून मम्मी परफेक्ट चकलिस्ट झाली. मग नंतर आता बेस्ट चकल्या आता मम्मी करते. सगळे म्हणतात की हा तुझी मम्मी म्हणजे प्रत्येकाला आपल्या आईच्या हातची चटणी वगैरे सुद्धा गोड लागते, म्हणून म्हणते हा माझी मम्मी छान करते. थांब हळूहळू गरम तेल आहे. हे कडवलेलं तेल आहे ना? केवढं वाटी तेल आहे मम्मी? ते 1 वाटी टाकायचं, एवढ्यात टाकाय. 1 वाटी ना कडवलेलं तेल आहे.
एकाच घेऊ तुम्ही विकली होत की हिंग थोडासा केवढा दोन चमचेसर का दोन चिमूट भर आता तसंच मिक्स करून घेणार आहे तू तेलाचा याच्यामध्ये हे तेलात सगळं हे करून घ्यायचं आणि कोमट पाण्यात मळायचं हे पीठ जरा एकदम बिगार नाही एकदम कडक घ्यायचं नाही कोमट पाणी घ्यायचं असं सगळ्यात आधी थोडस स्पीड घेऊन कोमट पाण्याने मळून टाकून सगळे एका बाजूला लावून घ्यायचं मिक्स करून घेऊन आणि एक चार चकल्या थोडस असं मळून तळून बघायचं म्हणजे काय कमी जास्त कळते ना तळून खाऊन बघायचं त्याच्यात काय कमी जास्त येईल तिखट मीठ काय वाटलं आपल्याला तर ते टाकून मग सगळं मळायचं कोमट पाण्यानेच मळायचं पीठ आणि त्याला पाणी लावलीच काय त्या वापरते चकली चाईट आमच्याकडे ते ह्याच आहे मम्मी असं असं गोल हे करायचं किती 11 वाजता जेवढे किती वाजता बघ किती वाजता 2 तास बरोबर आहे 2 तासात मिळणार नाही मी जाताना घेऊन जायची की त्याला काय होत आणि दुसरी ना आणि जेवल्यानंतर तपास तुला म्हणलं का नाही ती म्हणली अर्ध्या तासात मिळणार म्हणली तो तिकडे ते लास्ट टाइमला जेवल्यानंतर तिकडे बी करून जाते तिकडे एवढं काही इश्यू नाही त्याचा तिथे मिळते रिपोर्ट गेल्या गेला काढलं की एवढं काही नाही अर्ध्या तासात तो करतोय तिथे गेल्यावर परत ओके चलो बघूया हे मम्मी हातानं सोडते तुम्ही मात्र काळजी घेऊन तुम्ही ज्या पद्धतीनं तेलामध्ये सोडतात त्या पद्धतीने करा प्लीज कारण लागलं वगैरे तर प्रॉब्लेम नको हे असं परतत राहायचं आहे लगेच गॅसची फ्लेम फुल्लच ठेवायची जरा कमी करायची मध्ये आणि जरा फुल ठेवायची असं करून काढायचं तरी किती वेळ लागते चकल्या असं टाळायसाठी 2-3 मिनिटात होते 3 मिनिटं फुल ग्लास गॅसवरती ना
बघायचं जरा असं खाऊ ना ताई. चकलीची टेस्ट आता सगळे जण सांगणार आहेत. अरु एक चकली घे, त्याच्यातली टेस्ट करून सांग कशी झाले. हे घेतो. हा इकडे इकडे बघून सांगायचंय कशी झाली. एकदम भारी. एकदम भारी. आता राजीमाई सांगणार आहे. राजीमाई चकली घ्या. चांगली सगळ्यात एंडिंगला मी क्रुम क्रुम. आता मी एक्स्ट्रा काही ऍड करू नको. अगदी बरोबर आहे. काही ऍड करू नको. आवाज जर येत असेल तर कुरुम 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 असा. नको का मला तिखट नको. तर आता या चकल्या होणार आहेत सगळ्या जास्त मस्त छान अशा. आणि मोस्टली हे चकली पर्सन जर कोण असेल हे कुणासाठी गेलं तर मम्मी चकल्या जरा सांगशील. सचिन जावळे बापू ने या चकल्या खूप आवडतात. भयंकर. आज घेऊन घेऊन येतो. होय पप्पा बघतात मग सांगायला लागले आज घेऊन येतो. होप सो की हा चकलीचा पूर्ण जो व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहिला असेल. आता मम्मी एकूण पीठ ते अर्धा किलो झालं ना गं दोन्ही म्हणून का एक किलोच्या होणार आता ते चकल्या. तांदूळ अर्धा किलो घेतले. हा ती गरम करून पीठ करून घेतले आणि तेवढं त्याचं जेवढं पीठ होईल तेवढंच पीठ तांदळात त्याच्यात मिक्स. म्हणजे एक किलोचं होणार आता या चकल्या सगळ्या. हा एक किलोच्या. त्यातल्या मला किती मिळणार मला माहित नाही. थोड्या घेऊन जायच्यात मुंबईला. आता हा चकलीचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही संपूर्ण पाहिला असेल. अशा पद्धतीनं करून बघा पूर्ण प्रमाण. तेलाचं प्रमाण सुद्धा एक वाटी तेल टाकलेलं नाही का मम्मी त्याच्यापेक्षा जरासं घातलं अगोदर. आणि थोडंसं म्हणजे एक वाटीमध्ये अगदी थोडंसं कमी ठेवलं तेल आणि त्याच्यानंतर मग बाकी सगळं जे प्रमाण आहे त्याचप्रमाणे जर करून मिळत खूप मस्त आणि खुसखुशीत कुरकुरीत चकली होतात. सगळ्यात बेस्ट होतं. करून बघा नक्की. आणि आवडलं तर मग सांगा नक्कीच कमेंटमध्ये. कारण आता दिवाळीच्या सणाला सगळेजण चकली चिवडा लाडू करतातच. तयार मी इथून घेऊन चालले चकल्या. त्या दिवाळीच्या आधीच संपणार मला माहित आहे. तर हातने चकल्या गेल्या की इकडे 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 चकली सर इकडे इकडे. पडशील पडशील. उठ लागेल माईला उठ. काय करायला उतार नाही केलास बघा. देखी मला जरा शिदे बळ. फायनली चकल्या झाली डाईन. यस